थाने में फेरी वाले, फुटपाथ पर धंधा करने वालों पर सियासत गरम। एक तरफ थप्पड़ तो दूसरी तरफ फूलों से किया स्वागत। मैं फिरोज हाशमी, आप देख रहे प्रहार टाइम्स। थाने में पिछले दिनों एक वीडियो वायरल हुई जिसमें फेरी वाले फुटपाथ पर व्यवसाय धंधा करने वालों पर बीजेपी नगर सेवक संजय वाघूले थप्पड़ मारते हुए वीडियो में नजर आए। फेरी वालों को थप्पड़ मारते हुए वीडियो वायरल हुई जिस पर सवाल उठे, आखिर भाजपा के नगर सेवक संजय वाघूले व्यवसाय करने वालों को क्यों मारा? तो पता ये चला, ट्रैफिक जाम करते हैं और तरह तरह के शिकायतें आ रहे थे उन्हें, संजय वाघूले को। देखिए पहले ये तस्वीर में, तो आपने देखा, अब दूसरी तस्वीर देखें। ये तस्वीर है शिवसेना नेता की बाला गवस और समाज सेवक तुषार रसाड की। ये लोग उन्हीं फेरी वालों को गुलाब के फूल देकर सम्मानित कर रहे हैं और उन्हें चेताया है और ये कहा है, जो फेरी वाले हैं महानगर पालिका की दी हुई लाइसेंस है जिनके पास, उनके साथ मारपीट करने वालों को बख्शा नहीं जाएगा, उन्हें ही धंधा लगाने दिया जाएगा। जिनके पास लाइसेंस नहीं है वो ना लगाएं। जो लोग फुटपाथ पर व्यवसाय कर रहे हैं, 30 रुपये, 25 रुपये, 20 रुपये की पावती थाने महानगर पालिका को देते हैं, उन पर भी थाने महानगर पालिका सोचनी चाहिए। बाला गवस का कहना है 17,000 फेरी वाले थाने में लीगल हैं, उनको दिक्कत नहीं आनी चाहिए और संजय वाघूले के खिलाफ मानहानि का केस करने वाले हैं, ऐसा इशारा दिया है। देखिए वीडियो में किस तरह से फेरी वालों को गुलाब का फूल दे रहे हैं और ये भी कह रहे हैं वो ना लगाएं। सुनिए संजय वाघूले और बाला गवस क्या कहा है। 20 वर्ष या भागात मध्ये मी नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो, परंतु गेली अनेक वर्ष मी ठाणे महानगरपालिका असेल, रेल्वे असेल, दर हप्त्याला माझ्या तक्रारी असतात फेरीवाल्यांच्या विरोधात। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये माझं ऑफिस असल्यामुळे अनेक नागरिक, जवळजवळ 4 ते 5 लाख लोक रेल्वे स्टेशनमध्ये ये जा करत असतात आणि अनेक नागरिक संध्याकाळच्या वेळेला ऑफिसमध्ये येऊन वारंवार तक्रारी करतात की फेरीवाल्यांमुळे आम्हाला फुटपाथवरनं चालता येत नाही, फेरीवाले आम्हाला दादागिरी करतात, त्या ठिकाणी मारहाण पण करतात। आम्ही त्यांना विचारल्यानंतर की या फुटपाथवर का बसलेत, तर ते फुटपाथ तुमच्या बापाचे आहेत का, असे आम्हाला फेरीवाले दादागिरी करून तिकडे उत्तरं देतात। आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या, जवळजवळ रेल्वे स्टेशनमध्ये घोडबंदर भागातील नागरिक असतील, माजीवाडा भागातले असतील, वाघे स्टेट भागातले असतील, रिक्षावाले आणि फेरीवाले याच्यामुळे एवढा त्रास स्टेशन परिसरातील चालणाऱ्या नागरिकांना होतोय। आणि अनेक वेळा मी स्मरणपत्र दिलेले सहायक आयुक्त, अतिक्रमण मुख्यालय, महापालिका आयुक्त, रेल्वे प्रशासन, रेल्वे आरपीएफ यांना पत्र देऊन थातुरमातुर कारवाई होते। हायकोर्टाचे आदेश आहेत की 150 मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला असता कामा नये, परंतु हायकोर्टच्या आदेशाला महापालिका पण मानत नाहीये आणि फेरीवालेही मानत नाहीये। फेरीवाला धोरण जे 2011 साली सुप्रीम कोर्टाने जे मंजूर केलेलं आहे की यांना जागा मिळावी, हे 2014 साली ठाणे महानगरपालिकेत मंजूर करून घेण्यात आलेलं आहे। आणि मंजूर झाल्यानंतर त्यावेळेस संजय वाघुलीजे ज्यांनी काल परवा ज्या फेरीवाल्याला मारलं, ते स्वतः स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते, तर ते असताना हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे की 99,000 लोकांनी या प्रक्रियेमध्ये फॉर्म भरले होते, फॉर्म भरल्यानंतर 17,000 लोकांना त्यामध्ये पात्र ठरवण्यात आलं, पात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांना एक जागा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य होतं, पण महानगरपालिकेने त्यांना जागा न दिल्यामुळे आज अनाधिकृत जे आलेले आहेत ते त्याच्यामुळे आलेत। आमचा जो पाठिंबा आहे, हे 17,000 जे पात्र आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे, आमचा पाठिंबा अनाधिकृत लोकांना अजिबात नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही एक थोड्या दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान यांनी जे वाक्य बोललं आहे की महाराष्ट्रातनं यूपी बिहारवाल्यांना या सरकारनी मारून इकडनं पाठवलेलं आहे, हे चुकीचं आहे। आज तुम्ही जर बघत असाल, याच बीजेपीचे जे नगरसेवक आहेत संजय वाघुले, हे या यूपी बिहारवाल्यांना मारतायत। आज देशामध्ये, यूपीमध्ये आज जे निवडणूक चालू आहे याच्यामध्ये यांना हे याचे मोठे पडसाद दिसणार आहेत। आता आम्ही याचप्रमाणे आता पुढचे जे आहेत त्यांनाही आम्ही तेच सांगणार आहे की अधिकृत आहेत त्यांनीच बसावं, जे अनधिकृत आहेत त्यांनी अजिबात इथे बसू नये।